येलोड येथील एका नाल्याच्या पाण्यात एका बालकाचा मृतदेह नागरिकांना दिसला. तो मृतदेह पाण्याबाहेर काढत असतानाच अन्य दोन मुलांचे देखील मृतदेह त्याच नाल्यात सापडले आणि या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील यशवंत नगर झोपडपट्टी भागात ही घटना घडली आहे. अरबाज खान, मुश्ताक खान पठाण, अनिस खान, अहमद खान, अरुण शहा अशी मृत मुलांची नावे आहेत. रात्री सिल्लोड शहरात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नाल्यांना पाणी आलं होतं. शहरातील रस्त्यांवरील यशवंत नगर झोपडपट्टीत राहणारा अरबाज खान, मुश्ताक खान पठाण आणि अहमद खान आणि अरुण शाह हे तीन मित्र परिसरातील नाल्यातील पाणी घेण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. नाल्यातील चिखलात बसलेल्या पाण्यावर एक अर्धवट मुलाचा मृतदेह गुरुवारी रहिवाशांना दिसला. तो मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरले असता त्याच ठिकाणी आणखीन दोन मृतदेह आढळून आले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सिल्लोड मध्ये तीन बालकांचा दुर्दैवी पाण्यात डुबून मृत्यू झालेला आहे. या आपल्या संख्या आहे सिल्लोडचे पोलीस उपायुक्त सुदर्शन मुंडे सर. सर, नेमकी घटना काय झाली? सय्यद अल्लाउद्दीन दर्गा यशवंत कॉलेजच्या पाठीमागे तीन मुलं पोहण्यासाठी म्हणून काल पडलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये एक टप्पा साचलेला आहे त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले होते. 4:30 वाजताच्या सुमारास त्यांना अचानक पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये मोहित शहा, अरुण शहा वय 10 वर्ष, अब्रार खान, मुश्ताक खान वय 11 वर्ष, अनास खान, अमजद खान वय 12 वर्ष अशा तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याची पुढची प्रक्रिया तपासाची प्रक्रिया सुरू आहे. सिल्लोडमध्ये आपण बघितलेले आहेत की तिघांना बालकांचा पाण्यामध्ये डुबून मृत्यू झालेला आहे. आपल्यासह सिल्लोडचे उप पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे सर यांनी आपल्याला जी माहिती दिली. MK News साठी श्याम ठाकूर, सिल्लोड, औरंगाबाद.